नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. या इंदूरनी गावात दोनच पत्ती विचारायचे नाही बघा. म्हणजे घंट्याचा आवाज जिथे येतो आपलं भैरोबाच देव, आणि दिस आणि रात्र जिथं तबल्याचा आवाज येतो ते आम्हा बापू भैयाच घर. एकादशीला यायचं, द्वादशीला जीवन जायचं. हा ते काय सांगायला पाहिजे. अहो 7 साल तुमच्या गावाची सेवा करून राहिलो. तुम्ही 7 साल येताय खरं, पण मी पहिल्यांदाच आलोय ना. होय होय. ही सुपारी हो इसार यायचं बरं का? येतो. अहो काय चहा पाणी? नग नग. अहो इतक्या लांब ना आलोय, तेव्हा आळंदीला जाऊ म्हणतो. माऊलीच्या दर्शनाला जाणार म्हणतोय. येतो येतो. राम राम. कोंडा काय हे तिथे नसा इकडं नावानं हात मारी जाऊ नका. शेजारी पाजारी ऐकू जात आणि बायका चिडवितात मला. काय म्हणतात? म्हणतात म्हणतात नवरा लई माया करतो तुझ्या. आवडत तिच्या आपल्या बाय कोण माया करणं म्हणजे काय पाप आहे. माया करावी पण नावानं हात मारू नये. मग काय म्हणा? आमच्या आजोबा पखवाज वाजवायचे तेव्हा आमची आजी देवा मोर पैसे ठेवायची. आमचे वडील मृदू वाजवायचे तेव्हा आई पैसे घ्यायची. माझ तू आपला पैसे नाही नाही हा माझं पंशी लई सिकल मामलेदार होईल तालुक्याचा. तबला नाही वाजवायचं. हा नाही म्हणलं तरी पोरग माझ्यासारखा तबलाच वाजव ना.
ढोलकीवाला नसला नसुदे असं कसं पाटील सुराला तालाची साथ हवी
मत्यात घोळ कसला ढोलकीतन बोल निघत्यात त्याच तबल्यातन भी निघत्यातच की तबल्यातन पण पाटी तबल्यावर तमाशा कधी रंगला नाही वय वय दुधी भोपळा हाती देऊन बिर्याणी करायला सांगताय सा तू गप्र सुगरण्या तबल्यावर तमाशा कसा रंगत नाही तेच बघतो म्या बापू 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 देवाची जत्रा आहे तमाशा बिगर जत्रा अर्धी राहाय ना ग तबला घे आणि दोन गाणी वाजीव बघो मी तमाशा होय अरे बापू बारागावची लोक जमल्यात जाऊ दे इंदुरणीची इज्जत पण मी तमाशात वाजवणार नाही अरे अरे बापू बापू तू माझ्या जीवा भावाचा मैत्र आहे तुला भैरोबाची आन आहे चल बघू माझी भाजी सुगंधा
घ्या. हे काय चांगली साथ केली बिदागी आहे तुमची. अहो ते तुमच्यासाठी नाही केलं मी, गावासाठी केलं. पण गावाबरोबर तुम्ही माझी पण आबरू राखलीत ना. नाही नाही पैसे नगत मला. मानाची बिदागी नाही घेतली तर अपमान होईल नजरण्याचा. होय होय घ्या ते. असं म्हणतो घ्या ना. मग हे हे यात पावलं समज. ज्या हाताने तुम्ही मला साथ केली त्या हाताची पूजा केली असं समजा. तमाशातली बाई नाचली असेल की तुमच्यासारखं तबलजी मिळालं म्हणून. तू सदान कदा माझ्या तबल्याचा दुश्वास करतेस, त्याला सौतीचं पोर समजते. राग मानू नका पण माझी आपली एरीची हा एक होई समज. आपण नवऱ्या संग राबाव, खूप खूप कष्ट कराव, खंडीच्या जागी दोन खंडी पीक काढाव. अरे तबला तुमची माझी 8 दिवस भेट होऊ देत नाही. हमेश मी आणि पोरानं तुमची वाटच बघायची. सुपाऱ्या संपल्या का म्हणजे 10 दिवस तुझ्या संगत राहतो. तोवर आणखीन सुपारा आला म्हणजे मग असं करू. आता तू माहेरी जाणार ना. बनीचं लग्न आहे म्हणजे जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे. मग मी लग्नाला आलो का म्हणजे 10-15 दिवस मुक्काम असतो. आखतो मग कसं बघ की बाबू भैया. तुम्ही आणि हित काल आम्ही चहाला बोलवलं होत, किती वाट बघायची. हा काल आमची मंडळी मारल्या गेली त्या गडबडीत होतो. आणि परवाच्या गडबडीत तुम्ही हे विसरून आलात. अरे त्याच्या ध्यानात चालणार बघा. हे असतो तबला ज्याने तुम्हाला आणि मला जवळ आणलं. बायकांची काम होती लई लगच पकडावं लागतील लगामावाने. मग तुम्ही शिकवा की लईला कसं घट पकडायचं ते. असं नव असं नव. हे ना धिन धिन ना धिन धिन ना. कारण अहो गाड्या झोपून कवाच्या तयार आहेत. चला लवकर, अरे सासवडला पोचायला उशीर होईल. ह सासवडला जाणार होय. होय आज सासवडला तमाशा आहे आमचा. अरे आम्ही सासवडला भजनाची सुपारी घेतली उद्याची. हो होय. मग उद्या जायचं ते आजच चला की आमच्या बरोबर. तुमच्या बरोबर काय म्हणायचं बाबू भैयाने. भलीच्या लग्नाला नाही आलं, भजनाला देखून नाही आलं. काय इसरला वाटत आपल्या सासवडीला. नाही हो असं कसं होईल. येथील की एकटं मला म्हणाले होते की संधी काम उरकली की 8 दिवस राहायला येईल म्हणून. येथील बापू भैया येणार नाहीत म्हणून सांगाव घेऊन आलो मी. अहो कसं येणार, गेलं 15 दिवस तुमचं बापू भैया आमच्या शेवंताच्या बारी संग ठेवल्या. कलावंत त्यातून दासून जमिता जमिता सूत कधी जमल काय पत्त्या जिकून लागला. नाही हे संधी खोटे, हे संधी खोटे. माझं धनी माझं धनी तसं नाही आहे. तुम्ही काय तरी सांगता. अहो म्या बापडा कशाला खोट बोलू. काल सांच्याला पावसानं गाठलं तेव्हा शेवंता सकट समजांचा मुक्काम इंदुरणीला आहे तुमच्या घरात. भाऊ मला आताच्या ते इंदुरणीला जायचे. मी आता इथे थांबणार नाही, मी आता इथे थांबणार नाही. दादा मी
नाही मी तुमची लग्नाची बायको लागते ना ओळख का काय इसरला हे बायचे नादाना अगं अगं तसं हो कोणा माझा ऐक तरी अगं काल रात्री लई पाऊस आला आणि चांगला ताबीलाही होता म्हणून म्हणून काय झालं माझं घर म्हणजे काय धर्मशाळा ना चलते हो इथून कोणा तुम्ही का बसा अहो हिच्या जागी माझी सखी भाण असली तरी सुधी हेच केलं असता चल चलते हो इथून जा म्हणते ना बापू चलते हो राम सीतेला सोडून भलत्याच बाईंच्या फंदात पडला अजिबा कोंडा तुमची फन आहे तशीच म्या भी तिला माझी फन समजतो माझ्या हातून अपराध घडला खरा काय शिक्षा द्यायची असेल ती द्या जाऊ दे पाटील नशिबात असेल ते टळत नाही कधी तुम्ही मात्र निमित्ताला कारण ठरला एवढं पण मला सांगा एवढं सगळं करून बापू भैया भेटलं का काही बोललं का तुमच्याशी भेटला पुण्याला शेवंताच्या फडामध्ये भेटला बरा आहेत ना बरा आहे तो यायला तयार नाही कोंडाला सूट चिठ्ठी दिली असं समजा म्हणाला सूट चिठ्ठी नाही हे तुमच्या बहिणीचे धिंदवडे ऐकायचे राहिले होते कोंडा चला आता चला कुठं म्हणजे आपल्या घरी तुझ्या मागे नाही दादा माझं घर तर हेच आहे म्हणजे कोंडा आम्ही तुझं कुणी बी नव्हत तसं नव्हतं दादा अरे सासर धड असेल तर माहेराला किंमत तुझा बहिणी बाई तुझी वाट बघत असाल पण कोंडा तू तू जन्मभर करणार काय माझं खर त्यांनी गावात तरी खरला येतील म्हणून वाट बघत राहणार आहे मी त्यांची माझ्या बन्सीला खूप मोठा करणार आहे मी लई शिकवणार आहे आणि समजा दुनियेला दावणार आहे की तबला बिगर भी माणूस मोठा होतो म्हणून तबला बिगर भी माणूस मोठा होतो बापू इथं जर तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल तर काळजार धोंडा ठेवून मी माझ्या पिढीत माग घेते
तुम्ही घरला जा। नहीं नहीं शेवंता, तिने तुझा अपमान केला, माझा पण केला, समजा गावा मोर माझ्या समजा माणसा मोर माझी बेबरू केली तिने, त्याची अद्दल तिला घडवलीच पाहिजे, माझी किंमत तिला कळलीच पाहिजे। शेवंता चालाला पाहिजे सुराजी सोबत, चाल बिघडला तर सूर कावरा बावरा होते, पण सूरच हरवला तर मग चालाला जगून तरी काय उपयोग। असं म्हणू नका बापू, आज पाव तर ही शेवंता कुणापुढे झुकली नाही का वाकली नाही, या शेवंतानं तुमच्यासाठी अख्खी जिंदगी बहाल केली असं समजा। यापुढे जगण ते तुमच्यासाठी, पायात ताळ बांधी ते तुमच्या तालावर नाचण्यासाठी। तुझ्या परीक्षेचा ती पण पास व्हायला पाहिजे होती रे, समजा गुरुजी माझ्याकडे पेढ मागतात। पेढ आणलं पेढ परा, हा घे पेढा घे, वार बहादर पहिला नंबर आणला, माझा देखील चौथी पत्तूर पहिला नंबर होता। पैसे उठून कोंडा का घे घे पेढ। अरे केनादा तुझी पोरगी नापास झाली तरी सुद्धा माझ्या लेकासाठी पेढा आणलंस होय। मग त्यात काय झालं, या डमीला कळू दे की पास झाल्यावर कसं पेढ वाटतं ते। आता मोर काय करायचं ठरवलंय? नाही म्हणजे इथं चौथी पत्तूर शाळा आहे वय, तर तालुक्याच्या शाळेत घालणार आहे मी इंग्रजी शिकायला। वा कोंडा आता लई जिद्द आहे तुझी, स्वतः मूल मजुरी करतेस आणि पोराला इंग्रजी शिकवते। शिकेल शिकेल, मी तुला मदत करायला तयार आहे। आधीच तुझं एवढं उपकार। हा म्हण, भंडाराच्या डोंगरा एवढं उपकार झालं। अगं फुकाची मदत करत नाही, बन्सीला जावई करून घेणार आहे होय। सुंदरा नवरा पसंत आहे की नाही? हो चला। वाटलं चिपुरकी माझी सून बन्सी बन्सी, हे समजा हे समजा शाळेमुळे झालं ना, काय तरी एवढं लेवढ्या वाचते माझ्या एवढा मान मिळतो, मला लिहून दाखव की काय बी लिहू, दाखव ना काय बी लिहू, लिहू काय लिहूलस बन्सी बन्सी, आणखीन बी काहीतरी लिहू की लिहू ना हे काय लिहलं आई आई म्हणजे आणखी मी काहीतरी लिहू ना लिहू की काय लिहलंस बा 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 बापू कुठे लिहलंस दाखव दाखव ना, हे काय बा आणि हे बा
तुम्ही रडता का रडता नाही डोळ्यात काय भाई गेला असेल खोट मावशी म्हणत होती बंशीची आठवण झाली का तुम्ही रडता बापू बंशी हो तुमचा कोण बंशी माझा कोण का अरे खाले का आईने केली म्हणून घाबरतोस काय चांगली झालं का बापू बापू सांगा ना बंशी तुमचा कोण बंशी बंशी माझा मुलगा आहे आणि मी तू तू माझी मुलगी आहेस म्हणजे मी बंशीची बहीण म्हणजे तू बंशीची बहीण तू बंशीची बहीण आणि बंशी तुझा भाऊ आहे बंशी भैया म्हणजे तू इंदुरणीच्या बापू भैयाचा मुलगा वय वय हा म्हणजे ह्याचाच बाप पुन्हा नातनाणी बरोबर तमाशात पळून गेला होय ना काय बरं त्या नातनाणीचं नाव कोरडे 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 अहो बापाच्या गोष्टीचा मुलाशी काय संबंध तो चौथीत पहिला आला हे मार्क्स पहा आणि त्याला पाचवीच्या वर्गात दाखल करून घ्या कोरे सर कोर कसं असणार माझा आता पहिला नंबर आलाय या बरोबर बाई काही काळजी करू नका शिकेल हो तुमचा मुलगा लय उपकार झाला आमच्यावर पाय पड त्यांच्या हे बघ इथं सुद्धा असाच पहिला नंबर कायम ठेवायचा होय आम्ही ठरवलंच होत बंसीला इंग्रजी शिकायला देवळे मास्तरच्या शाळेत घालायचा या शाळेचं नाव विद्या मंदिर आहे बोलणे घालतो याचं नाव पाचवी ड मध्ये घालतो लेकरू आपल्या पायावर घातले सांभाळून घ्या तुम्ही काही काळजी करू नका तुमचा बंसी आजपासून माझा झाला तुमच्या मुखानं देव बोलला आणि बरं का कोणा उद्या त्याला लवाराच्या शेतात शेंगा काढायला जायचे नाही म्हटलं की येणार नव का तू नाही येऊन कोणाला सांगणार बाई दिसभर काम करायचं तेव्हा घासभर आण मिळणार पोटाला अग तबल्याचा आवाज आहे तुझ्या तुझा दादला आला की काय परत तुझा बापू भैया झाले पाहिजे काठेवाडे झाले पाहिजे म्हणे सांगून ठेवतो
खिशात आहेत का नोटा? ए या गे नोटा, अरे लावणी फन्नाट झाली पाहिजे. ए बाप, या नोटाच सुट्ट पैसे करून आण. तेवढ्या लावण्या म्हणते तर एक आठ आहे. लावणी मध्ये तोडायची नाही, सांगून ठेवते. त्याच्या परत चढा भाव द्यायला तयार आहे मी. पाटील म्हणाल त्याच्या दुप्पट पैका मी बी मोबायला तयार आहे. अरे जारच पैक वाल्या, तुझ्या पैशावर मी पान खाऊन थुकणार पण नाही. मी बी थुकणार नाही. एवढी मस्ती चायना नाचीच्या. ए मुस्कारा धनीन, आजपासून तुझ्या गावात तमाशा होणार नाही. चला रा. बोला की देना पकड़ा पड़े ना. हाँ, अरे अरे मी नाही मारले. अरे मी नाही मारले. अरे खरच अहो त्याला घेऊन जाऊ नका. अहो त्याने काय केलं नाही, मी तुमच्या पाया पडते बापू. अहो बापू साहेब, साहेब पाया पडते. अहो त्याला घेऊन जाऊ नका. नाही बापू. कसं विपरीत घडलं हे, होत्याचं नव्हतं झालं आणि 10 वर्षाची सजा तुमच्या माथी आली. तुम्ही खून केलेला नसताना सुद्धा तुम्ही कोर्टात ओरडून सांगत होता मी खून केला नाही, मी घरात दाबला नाही. तरी पण रडू नको शेवंता. अगं या जन्मात केलेल्या गुन्ह्याची सजा या जन्मात भोगायला पाहिजे. सुरासाठी संसार सोडा, कालासाठी घर बेताल केलं, लेकरू अनाथ झालं, बायकोच्या कपाळी वनवास दिला, त्या पुण्यवान सतीचा शाप बातला असत्याल बघ मला. या सगळ्या पापाला कारण मी आहे. नाही शेवंता, दोष माझाच आहे. निमित्ताला कारण भरीत तू झालीस. यापुढे तुमच्या बायको पोराची काळजी मी फाय. मला आरती भाकर मिळाली तर त्यातली सत्कुर भाकर त्यांच्या मुखात कशी पडत ते मी बघाय. पण काय बी झालं तरी यापुढे मी पायात चाळ बांधणार नाही. मग जागणार कशी? पता नव्हता तेवढा. समजा पैका माझ्यासाठी कोर्टात खरंच केलास. तुमच्या आशीर्वादाने सारं ठीक होईल. या सुगंधाला मोठं करी, हिच्या नावानं फड उभा करी, तुमचं आणि माझं नाव चालवीन अशी हीच सुगंधा. मग सदांच्या पाय पड बघू. येतो शेवंता. काय जमलं तर इंदुरनीला सांगावा धाड. मी खुशाल आहे मला, काळजी करू नकस. गुडनाथला आजच पैसा देऊन धाडते. येतो. कोण तुम्ही? वाय मी. काय तशा झाली हो तुमची? अंगावर धड कापड नाही, ती दाग दागिने नाही, ती बघ ना बघा.
आखर रूप असे जवानी सोडून तो बापू त्या नटरंगीकडे कशाला शान खायला गेला असं त्याच्या जागी जर मी असतो ना तर बापूचं मैत्र नव्हतं तुम्ही मग नवऱ्याची निंदा बायको पुरं करू नये एवढं मी समजत नाही होय तुम्हाला काय आला होता बोला अग तुझं तूप दूर करायला आलोय हा बाई हे 100 रुपये अगं अशी लाजू नक आता मला आपला घरचा समज बापूच्या जागी आता तुला मी म्हणशील तर दर महिन्याच्या महिन्याला पाहिजे तुझ्या पोराला बापाची माया देतो आणि तुला नवऱ्याने मला सोडली असली तरी मी लाज सोडली नाही अजून हे कुकुमी नवऱ्याच्या नावाने लावते समजला चालता हो इथून का थांबला तिथे केवढी ग मोठी पती वर्ता तू पत्याला आहे का तिची काही किंमत ते तुझं कुकू गेलंय गवात गदाट अगं ते सांगण्यासाठी आलो शेवंताची आबरू वाचवण्यासाठी तुझ्या धन्याने एका माणसाचा खून केला कोर्टानं त्याला 10 वर्षाची सजा दिली आहे अरे तबला शीख म्हणून तुला नुसतं प्रोत्साहन दिलं तर तू चांगलीच प्रगती करून दाखवली आता एक दिवस ही तुझी जमाड जमत तुझ्या आईला सांगून टाक इतक्यात नको अरे मला SSC होऊ द्या मग सांगे बर तबल्याच्या नादामध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस अरे कर्तव्य म्हणजे जीवन आणि कला म्हणजे विरंगुळा आता तुझी परीक्षा झाली की पांढरवड्याला ये तिथं मी तुझा तबला मनसोक्त ऐकून घेईन पांढरवडा म्हणजे माझी बदली झाली ना तिथं सर म्हणजे तुम्ही मला सोडून जाणार आता बदली झाली म्हणजे जायला नको अरे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं नाही का हे बघ मी कुठेही असलो तरी माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असते शीख खूप मोठा हो आणि आईचे पांग फेड काय ग सुंदरा काय म्हणतेस ग सुंदरा अत्ती जरा उतरू लाग ना ग वय अग अग सुंदरे अग सासूला काम सांगायचं नाही वाहू दे अत्ती अरे असू दे किर गाना दा उतरू दे तिचं तिला अग हाईस करी पठाण बाबा पठाण बिठाण म्हणायचं नाही हा सांगून ठेवते बर नाही म्हणत होय उद्या लगीन झाल्यावर माहेरी नाही यायची जावा मी नाही थांबत तिथं अग 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 सुंदरे आता का जागे जाणार होतीस ना हा मोठ्या रागानं निघाली होती आता कोणासाठी थांबली आहेस ग काय र बन्सी आई काय र सामान नाही आणलं काय पहिली बाकी दिल्याशिवाय वाणी सामान देत नाही म्हणतो
बर आज राहू दे उद्या बोगे हाँ चल कोंडा का तुझ्या कामाचं पैसे नाही नाही पैसे तर दोन दिवसापूर्वीच घेतलं होतं कामाचं अगं मोरल्या आठवड्याचं समज घे हा बोलायचं नाही म्हणजे हे पैसे घे बघू घे हा चला कामाला लागा अती अती चिता चिता हा त्या कशाला आणलं ग तुम्हाला चिताचा ठेचा आवडतो ना व मला क्या नदा मला आवडतो बर का अग लबाडे मला का बनसी जाऊ जाऊ जरा गरब्याला
मधल्या सुट्टीत तबला वाजवायला मला देवळे सरांनी परवानगी दिली आहे सर. पण मी आता मुख्याध्यापक आहे. देवळे सरांचं जर एवढं कौतुक वाटत असेल तर जा त्यांच्या मागे पांढरं उडायला. उठ उठ म्हणतो ना, जा वर्गात उठ. तबला वाजवते तबला, त्यापेक्षा तमाशात जा. तुझा बाप एका तमासगिरी बरोबर पळून गेला तसा. सर जे बोलायचं माझ्याबद्दल बोला, माझ्या वडिलांबद्दल बोलू नका. काय तुझा बाप काय त्याची ऐकी सर. हो एका बाईसाठी खून करून तुरगात गेला खडी फोडायला. सर माझे वडील तमाशात गेले ही चूक झाली असेल, पण त्यांनी जो खून केला तो एका बाईची आबरू वाचवण्याकरता. असे कोण म्हणते? माझी आई म्हणते. देवळे मास्तरांना ठाऊक होत तो देवळे मास्तर एक मूर्ख आणि देवळे मास्तर एक देव माणूस आहे. त्यांना असे अपशब्द बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. माझा अधिकार करतो माझा. चल आता त्याचा शळकून चालता हो. शंक्रिया विष्णिया काय सर या वर्गाच्या बाहेर घेऊन जा, आणि तुझी आई आल्याशिवाय मी तुला वर्गात घेणार नाही. सर सर माझी आई येऊ शकणार नाही सर. ती दिवसभर मोल मेहनत करते तेव्हा आमच्या पोटाला मिळतं सर. उपाशिराने तर मर, पण तुझ्या तबल्याचं तुझ्या आईला कळत पाहिजे. नको सर, माझ्या आईला तबला आवडत नाही सर. एका वर्षासाठी माझं नुकसान करू नका, मी तुमची माफी मागतो. काही काय काय नाही घेऊन जा म्हणतो ना. चल चल चालतो हो. अरे तुम्ही काय उभं राहा बघा. चला बन्सी. अरे बसून काय राहिला, शाळेत जायचं नाही होईल तुला. शाळा? आणि तुझी आई आल्याशिवाय मी तुला वर्गात घेणार नाही. आई काय रे, काय झालं रे, काय हवं काय तुला? काही नाही ना. हे बघ मी शेतावर जाते कामाला, चुलीवर मुगाची उसळ ठेवली आहे, भाकर खाऊन झाली की चुली इजून टाका आणि साळ जा लवकर, उशीर करू नकस. आणि भाई हे बघ माळावरच्या गोधड्या काढून उन्हात वाईटतात, थंडी पडायला लागली आहे, येते मी. असं का बोलतीस? देवाच्या दयेने फळ चांगला चाललाय, आणि तू असं वंगाळ बोलतीस? मी काय आता जास्त दिवस जगत नाही. हे जनात गेल्यापासून उष्ण अवसान आणून जगत होते. मावशी फक्त तू पायावर उभा राहावीस म्हणून. सुगंधा एक एक ध्यानात ठेव, माझ्या हातून एक संसार मोडण्याचं पाव खडलंय.
करू नकस. मी तुला वचन देते माझ्या हातनं तसलं काय बिघडणार नाही. तुझ्या दारी पाच नारळाचं तोरण बांधील. काय रे गणदा, माझा पैसे पास झाला ना. कोंडाका गुमान घरला जा आणि पाच नारळाचं पैसे वाचलं म्हणून खुशी कर. भैरवाला नवस केला म्हणून तो देव काय शाळेत जाणार आहे का अभ्यास करणार आहे. बोर्ड मास्टर म्हणत होत तबल्याच्या नादात चार महिने तो शाळेत गैरहजर आहे. परीक्षेलाच बसला नाही तर पास कुठला होणार आणि नापास तरी कुठला. मी हरले रे घे नादा. तू हरली आणि म्या भी हरलो. होणारा जावई आपेशी निघाला म्हणून. एकदम माझी आम सुटली ग. माझे लेखाला लावतो
सर नको सर। अरे पाय दुखत असतील तुझे, तेल चोळू दे मला। सर तुम्ही नको सर। अरे 15-20 मैल तू चालत आलास पांडर वाड्याला। जीवदादा मास्टर बस काय नाव तुझ? बन्सी। बन्सी मुरली कुठं दिसन जीवा दादा एक विनंती करायला आलो होतो। आता मास्तरी विनंती विनंती सरकारी बोलणं एकदम बंद बघा। असं काय करता या केळवण गावात आम्ही दोघा पुढे मान दुखितो। एक तो पाठीमागला देवळातला राम आणि दुसरं तुम्ही बघा। अरे सबूत टाका, जीव घाण टाकून पुरा करो। तर जेव्हा दादा थांबा थांबा बरं दिद रतनबाई। अरे काळजीभाऊ सरकार आले तुझा मास्तर काका पुन्हा त्यानातून आले उपाशी फुट त्याला काहीतरी खायला कर। अरे बघा दोन जनावर आहेत बोला दादा। या गावात शाळा काढावी म्हणतो। शाळा आणि आत्ता हे तुम्ही शाळेत शिकत होता तवापासून बोलताय बघा। तुम्ही शाळा काढली नाही आम्ही राहिलो अडाणी अंत बहादर। पण आता काढायला काय हरकत काढा उद्यापासून शाळा काढा। गाडीवर पाठीपिन शिली आणि खंडीवर पोरत तुमच्या समोर आणून टाकतो शाळा सुरू। दादा मास्टर म्हणून मी नाही राहणार। आमचा हा नाही आमचे हे बन्सी मास्टर शाळा चालवते। काय थट्टा करता का काय मास्टर आमच्या? आपल्या गावातली वांद्र्या पोरत काय ऐकणार? पहिल्या दिवशी हा लंगोटीला पाय लावून जे पडेल ते थेट तुमच्या पांढरवाड्याला। माझ्यावर विश्वास ठेवा आमचा हा बन्सी शाळा उत्तम चालवीन। शिवाय आठवड्यातून मी एखादी चक्कर टाकी जाईन बघत जाईन। पाहिजे पाहिजे। आणि पुढल्या वर्षी पेन्शन घेतलं की आमचा मुकाम इथं। वा 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 वा। आणि दादा शिकवता शिकवता हा SSC चा अभ्यास सुद्धा करणार आहे। पोरगा हुशार आहे विश्वासू आहे। तुमचे वासरू आम्ही आमच्या गोठ्यात बांधणार ते आमचं झालं। दादा ना ना या 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 अहो आता दिवाळीचा स्मरण झाला की तुम्ही घरी आला म्हणजे आमची दिवाळी। काय रतन कसं काय? बरी आहे। सुखी रा सुखी रा। दादा अहो मुलगी मोठी झाली आता चाललंय लग्नाचा विचार चालू आहे। चला दादा काय तरी। मास्टर पुरीची आई गेली पण सगळं घर पुरीनं सांभाळलं। हो घर पुर स्वयंपाक इतकं फाकडू करतोय अंड्याचा रस्सा म्हणजे एकदम टॉपच बघा। सांच्याला करायला सांग का अंड्याचा रस्सा? अंडी अहो शाकाहारी बामणी अंडी बी आमच्या खुरडात असत्यात। दादा रात्री मी फक्त दूध घेतो। बर बर ते तेवढं शाकाहारी द्या म्हणजे झालं। दिन चोड जवाब मास्टर। दादा आणखी एक गोष्ट बरं का? बोला। शाळा आमच्या घरात भरेल कबूल। तुम्ही एक 5-10 भांडी घरी पाठवून द्या। बर म्हणजे आमचा हा पोरगा हाताने स्वयंपाक करेल आणि जेवेल। वा वा मास्टर अव हा शाळेमध्ये पोर बडवणार का घरी भाकऱ्या बडवणार ते काही नाही। शाळा तुमच्या घरात बर हे वासरू आमच्या वाड्यात राहील। बर नाही मी सांगतो पडत असेल तर सांगा गणित उद्याच्या उद्या हा शाळेचा श्री गणेश करून टाक। काय मास्टर बरोबर शाळेचा श्री गणेशा नाही शाळेचा श्री गणेशा। काय म्हणला? शाळेचा श्री गणेशा। अरे मग मी काय चुकीचं म्हणालो का मास्टर? मी तर तेच म्हणतो की साळाचा श्री गणेश। बारक्या
अरे जुंदळ्याचं पोत माझ घरात ठेवायला सांगितलं तुला, तू अजून ठेवलेलं नाही होय. ते कोण ठेवणार रे? तुझा सासरा का माझा जावय जी? अरे पिगदानीच्या, ते तोंडातलं गटर मोकळं कर. ठेवणार तुझी मत्तीला जरा नारळा बोलणार होतो. एकट्याला म्हणजे लई भारी आहे हे पोत. एकल्याला भारी होय. असू दे असू दे. दारू गांजा चरस प्या म्हणजे तुमच्या ताकद राहील अगदी वडवे. मी ठेवतो की दुसरं काम बघा. दुसरं म्हणजे रतनबाई. आले आले. काय दादा? मी आता निघतो गावात. परस्पर जाऊ रानामध्ये. ते शाळा मास्तर येईल त्याला जीव खाऊ घाला बरं का? चांगलं जरा लय लाजर पुजर अगदी सचावानी बघ. काल गंमत झाली. वस्त्रीवर झोपलो होत आणि मी निस्त विचारलं अहो मस्त झोप लागली का? काय आय करीत म्हणतो हातुरणात कापड ओली झाले असताना बघ. चला दादा तुमची म्हणजे भारीच थट्टा. अग आईबाप सोडून पोर आले आपणच मायेनं बघितलं पाहिजे त्याच्यावर काय. निघतो आम्ही. मास्तर इथं बसला सहज. बर मास्तर. हे बघा रतनबाई तुम्ही मला सारखं मास्तर मास्तर म्हणू नका. मी तुमचा मास्तर नाहीये. मग काय म्हणू? बन्सी नुसतं बन्सी. हा नाही नाही ते नाही जमायचं. का? आम्ही नाव घेत नाही पाहुण्याच. बर मास्तर. काय? आंघोळीला चला जेवण तयार आहे. बर. हे एवढं कोण खाणार? कोण म्हणजे तुम्ही? दादाने सांगितलंय मास्तरसनी पोट भरवाड उपाशी ठेवू नकस. एवढं खावा आणखीन भाकरी आण. नको नको. बर बर एवढं तरी खावा. जेवण कस झालंय? माझ्या परस तुमच्याही चांगला सैपा करत असेल नाही आई? मला जो ठसका लागला तो तिकटामुळे नाही. तू माझ्या आईचं नाव काढलंस ना तिची मला आठवण झाली. माझ्या आठवणीनं ती बिचारी जेवत सुधार असेल का? आई मला तर आईच नाही माझ्या लहानपणी. इकडे कसे आले नाही ते? होय हा अगं इंदूनला गेला असतील. घेऊन येऊ का? नग देव देवळात आपल्या जागेवर गेलाय त्याला कशाला येतो बोलवायचं. गुरुनाथ आपण वस्त्रांच्या घरी आजपासून किती पैसे पाठवत होतो? काय महिन्याला 200 पाठवले ते 250 पाठवले ते काय हे बघ ह्यामुळे हे 500 रुपये पाठव आणि त्यामध्ये वस्तादांना माझा नमस्कार बी लिहू. कोण तुम्ही? मी
ओळखलं नाहीस मला? बापू का आलास इथं? असं कसं म्हणतेस? हे गाव माझं, हे घर माझं, तू माझी. हे घर तुमचं नाही. जेव्हा तुम्ही भरला संसार सोडून त्या बळीकडे शान खायला गेलात तेव्हाच तुमचं माझं नातं संपलं. उरले उरले फक्त ही काळी पोत, ही पण घेऊन जा आणि घाला त्या तमासकिणीच्या गळ्यात आणि राहा नवरा बायको म्हणून. शेवंत मिळाली तुरुंगातच कळलं होतं मला. म्हणून आला सवय माझ्याकडं. शेवंत आत्ता मिली असेल तर कोंडा कोंडा तवाच मिली. जेव्हा तुम्ही घर सोडलं तेव्हा जा चालते. कोंडा कोंडा नाही. तुम्ही आता चूक कबूल केल्यान माझ्या जिंदगीची गेलेली 12 वर्ष थोडी परत येणार आहेत. कोंडा अरे चुकलं माझं. कोणा माफी कर मला. कोणा जा तुम्ही जा. कोणा कोणा बोल जाओ. ये बापू तुझा मैत्र मैत्र? अरे मुस्कान थोडून टाकीन मला मैत्र म्हणलास तर. अरे गावचा पाटील आहे म्या गावकऱ्यानो. प्लेग पटकी आली तरी चालेल पण ही कीड गावात नग नाही राहिली पाहिजे. त्यांनी नांद्या घराला आग लावली समजा गावाचं नाक कापलं. होय बदनाम केली. अरे मी कलेच्या नादाने चुकलो. कलेच्या? अरे होय मटणाची सागुती खायला मिळावी म्हणून घरची गाय कसायला विकणार असू. अरे बघता काय तरी तुम्ही आलाय ना. तुम्ही याव म्हणून मी लई उपास केलं. भैरवाला नवस बोलले आणि बघा बघा आपला आपला बंशी सोबतीत पहिला आला. खूप इंग्रजी शिकला त्याने. पण तुम्ही रागवला माझ्यावर. रागवला तुमचं तुमचं तबलं फुटलं म्हणून रागवला. आणि आणि मला समजा जगाला दावायचं होत तबलं न वाजत तरी माणूस मोठा होतो. आपल्या लेखाला आपल्या लेखाला समजा जग सलाम करते. समजा जग सलाम करते माझ्या लेखाला. आणि गेले त्याची लिंग गेले त्याची लिंग आपली आपली सून होणार आहे. त्याने पाटलीची पोरगी माझी सून होणार आहे. माझी तुरुंगातून सुटून आल्यावर बापू खरी परत येईल या आशेवर डोळ्यात जीव आणून वाट बघत होते. आजच्या दिवस वाट बघू. उद्या तालुक्याच्या डॉक्टरला बोलाव ना. काय हा मग तुम्हाला काय ठाऊक नाही का?
उशिरा करायची. सगळी कामं उशिरा तरीच ते ती हे झालं दादा. आंघोळीचं काय? आंघोळ का नाही का बोक? आंघोळीच काय दादा? त्यांची आंघोळ सकाळीच झाली. मी उठायच्या अगोदरच ते शाळेला गेलत. तुम्ही लपलो त्यांची आंघोळ झाली आणि तुम्ही बघितले काय? आंघोळ झाली बेस झाला. अहो याच्यासाठी टाका घालीत होतो. याच्यासाठी बोलवलं नाही. मला वाटलं काय वाटलं काय कुत्त्या घराला बोलवलं होतो बया. आता ही कंची पोती ते सांगा बघू. दादा हे रामायण आहे. रामायण हो म्हणजे राम कसा जन्मला? राम वनवास, सीता स्वयंवर आणि ते मारुतीने शब्दाने लंका जाळली ते. हो हो आहे ना ते सुद्धा आहे. हो ए रतनबाई आपला मास्तर नुसता ग म भन शिकवत नाही, रामायण सुद्धा वाचतोय. अख्ख्या गावाला आवाज ना द्या, गुंडव द्या रामायण सुरू. ग्रंथ नाम राम विजय श्रवणे सदा पाविजे जय चिंतित मनोरथ सिद्ध होय एक आवर्तन करिताची तुक्यात करिणी वरून लावण्य खाणी खाली उतरोनी ते तक्षणी माळ घेऊन जनक नंदिनी हंस गामिनी चमकत मेदिनी म्हणे मी धन्य माझी कन्यावरी रघुनंदन श्रीराम जामात सगुण मनमोहन जगत बंज हंसगती जानकी चालत पदभूषणे मधुर गर्जत गळा माळ घालुनी त्वरित मस्तक चरणी ठेविला. लवकर जेवायला वाढा, सगळे लोक वाट बघत असतील. वाढती की नाही तर असं करतो नंतरच जेवतो. ते बी खरंच म्हणा, आज भूक कशी असेल तुम्हाला? जातो तिकडे कुठं पारावर आहे तमाशा. तमाशा? वा 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 उगा चेडगीन पेडगावला कशाला जाता? तुम्हाला ठाव नाही आज पारावर तमाशा आहे ते? समजी जण तिकडच गेलं आणि तुम्ही बी तिकडच निघाले मला ठाव आहे. अगं मला काहीच माहित नाही, मी तर अभ्यास करत होतो. छेज रामायण सोडून तमाशाला गेले हे बरोबर नाही. रतन कोणी नाही आला तुम्ही एकटाच वाचून चार वेळी. अगं पोथीचा खाडा करू नाही म्हणतात? आणि ऐकणाऱ्याने बी खाडा करू नये असं म्हणतात. तुम्ही वापड मी आलेच. म्हणे सुकुमार चंपक कळी चरणी चालता बहुश्रमली ऐसा बोलता नेत्र कमळी अश्रू आले राघवाचे मग आपले हस्ते करुन कुरवाळिले सीतेचे वदन कुरवाळिले सीतेचे वदन मस्तक हस्त ठेवून क्षम संपूर्ण हरिला. परम सुखावली जनक नंदिनी श्रीरामाची पदे झाडुनी
मग आपुल्या मुक्त केशे करुणी रक्षाळुनी चरण चुरितसे मग उठवनी चालला रघुवीर Thank you.
मला सुगंधाबाईंनी बोलवलं होतं. असं वय म्हणजे तुम्ही इथं मास्टर बसा. बैठा की बोलो की बैठा बस. मला माफ करा, न विचारता मी असं करायला नको होतं, पण तबला पाहिला आणि मोह नाही आवरला. काढून टाका डोक्यातून. बसा की चांगलं टेकून. बसा बसा आराम. मास्तर असून बी लई छान तबला वाजवला तुम्ही. असं वाटलं काळ थांबलाय, नुसता ताल चाललाय. नको. अहो घ्या हो, दुधाला नाही म्हणू नये. बर, मला कशाला बोलवलं? आमच्या बी माग इन्कम टॅक्स वाले लागलेत बघा. अगदी हात धुवून माग लागलेत तर? आणि त्यात आमच्यात कुणाला बेसवर लिहताच येत नाही म्हणून तुम्हाला बोलवलं. बर, पर त्यासाठी 8-10 दिवस लागतील. चालेल. पैसे किती घ्याल? पैसे पैसे नकोत मला, पण थोड्या वेळ तबला वाजवायला द्या. बस मग त्यात काय, तबला तिकट घेऊन घेऊ मग तर झालं. काय मास्तर, कुठपासून आले? आले 2 महिन्यापर्यंत. बाई जी, एक विचारू? विचारा की. दर महिन्याच्या हिशोबात इंदुरणी कोंडाबाईला पैसे पाठवले असं लिहिलंय. खरं आहे, दर महिन्याला आम्ही पैसे पाठवतो गेली 12 वर्ष. पर काय मास्तर, समजा हिशोबात इतकंच काय विचारलं? कारण इंदुरणीत कोंडा नावाची एकच बाई आहे आणि ती माझी आई आहे. बापू भैया तुमचे? माझे वडील. तुमचे नाव बन्सी? बन्सी ना. हो, पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? तुमचा आणि माझा काय संबंध? काय संबंध? तुमचे वडील मला आपल्या लेकी परमान मानायचे, माया करायचे, म्हणायचे बन्सी तुझा भाऊ, तू त्याची बहीण. हा, आणि हे नातं मी लहानपणापासून मनात धरून बसले आणि आज आज तेच नातं माझ्या समोर उभं आहे. मास्तर मास्तर असा संबंध आहे म्हणून मी पैसे पाठवत होते. बापू भैया कसे आहेत? बापू भैया कधीच घरी आले नाहीत. काय? आणि तुम्ही म्हणता ते पैसे तेही कधी पोहोचले? काय म्हणताय? पैसे सुटली मला. तू आणि मास्तर हिशोबाला बसला होता ना?
करायचं राहिलं ते मास्तर आहेत ना मास्तर ते आपल्या उस्तादांचं लोक बन्सी बन्सी भैया आपल्या उस्तादचा पोरगा खरंच आहेस चतुरा उद्याच्या उद्या कोणत्या बाईला 500 रुपयाची मनी ऑर्डर करा लता गुरुनाथला काय सुधी कळू देऊ नका नाही नाही माझ्याचे डाव खेळला त्याच्यावर तो उलटवल्याशिवाय राहणार नाही रतन रतन भाई आम्ही आलो पान वाढून ठेवले जेवा जाऊ जेवण नंतर आईवर पाणी दे बरं खूप तहान लागली मग घ्यायचा रांजनातलं नाही तर हिरे माग भरलेली रागवलीस मी कोण लागते तुमची रागवायला असं बोलू नकोस आज ना मी खूप खूप आनंदात आहे त्या तमासगिरणीची भेट झाली म्हणून रतन मला ठाव झालंय तुम्ही तिच्याकडेच गेलता बारक्या म्हणत होता तिलाही चांगली नाचते दिसते भुलला असेल तिला रतन असं बोलू नकोस ती मला माझ्या बहिणीसारखी रतन मला जो आनंद झाला तो मला खूप दिवसांनी तबला वाजवायला मिळाला म्हणून म्हणजे तुम्हाला तबला वाजवता येतो हो रतन मला तबला वाजवायला खूप आवडतो जशी मला माझी आई आवडते तेवढे मास्तर आवडतात तू आवडतेस तसाच तसाच मला माझा तबलाही खूप आवडतो तुला म्हणून सांगतो रतन मी एकदा यशस्वी झालो ना की खूप खूप तबला वाजवणार आहे साऱ्या देशात मी नाव कमावणार आहे रतन अजूनही तुझा राग आहे माझ्यावर मी कोणी खूप मोठा तबलजी झालो तर तुला आनंद नाही का होणार मास्तर तुमच्या आनंदाहून माझा आनंद वेगळा नाही तुम्ही रामायण सांगत होता तवाही मी आनंदाने ऐकत होते तुम्ही तबलजी झाला की जीवाचं कान करून तुमचा तबला भी ऐकत मनी ऑर्डर आली आहे 500 रुपये धाडलेत त्यानं माझा बन्सी बनवासी झाला होता रे त्याला देवळे मास्तरी राखीला लावला सांग समजा गावातले माझा बन्सी उन्हात नाही निघाला आईचं पान फेडलं त्याने पहिल्याच कपीला एवढं पैसे धाडलं मोहर किती धाडेल माझा बन्सी कॅनडा कॅनडा अरे तू बोलत का नाहीस तुला आनंद नाही झाला माझा पोरगा तुझा जावई नाही भाई कस बोलू आणि काय बोलू कोंडा अक्का तुझा पोरगा रांगला लागला गद्देस धडीला लागला कस उंगाव आम्ही नाती तुती पोर कवर घरात ठेवायचे अग दोरा असलेला पतंग कवा भी पकडता येतोय पर दोरा तुटलेला पतंग वाऱ्याला भी पकडता येत नाही बन्सीचा काय भरवसा माफ कर कोंडा का बन्सीला माझा जावई म्हणून अगस तिचा साखर पुडा ठरलाय दुसऱ्या संगत सुंदराला भी पसंद हाय जीवा दादा बन्सी कुठे बसा बसायला आलो नाही मी मला आधी सांगा बन्सी कुठे आहे तुमचा बन्सी दीज भर त्या नाचीच्या घरीत पडलेला असतो जीवा दादा विश्वास नाही बसत त्या गुरुनाथला विचारा सुगंधाचा माणूस आहे तक्रार घेऊन आलाय तक्रार नाही तक्रार नाही तर काय कस काय सांगाव अहो बाय पडली तमासगीर तिचा पिढीच्या धंदाच हाय त्यो दिसला बाप्या की टाकले जाळ तर मला लय लय वाईट वाटत त्या कवळ्या पोराच आपल्या आपल्या बन्सीच म्हणून आपलं तुम्हा वडीलधाऱ्या मंडळीसनी सावध कराय आलो म्या येऊन तुम्हासनी काय सांगितलं म्हणून बाईला सांगू नका येतो मास्तर तुमचा हा बन्सी एवढा खाल मुंडेने पाहता धुंडी असं असं वाटलं घरात माझी नाती धुती पोर तेवढ्या भरोशानं तुमचं हे पोर आम्ही घरात ठेवून घेतलं होत
काय बलत सलत घडलं असत तर माझ्या एकुलत्या एका पोरीच्या लग्नामध्ये वांद झाला. दादा मी जरा बोलते त्याची मला माफी करा. दादा तुम्ही साप समजून भुईला धोपडताय. मला छानपणा चुकू नकोस. दादा मी तुमच्या पाया पडते. माझं जरा ऐकून घ्या. तुम्ही समजताय तसे ते मास्तर नाही. त्यांचा आणि सुगंधाचा बहीण भावाचं नातं आहे. थोडं झालं. बहीण भावाचं नातं तमाज घेण्याला भाऊ नसतोय बहीण नसती नवरा नसतो. हास बायका सोनं चांदी हे त्यांचं सगळं सोय. काय येडीबिडी आहे का ही बाई सारखी स्टँड वर उभी असते दिसभर. कोंडाका कोंडाका सांज झाली घरला चल. घरला मी नाही घरला येणार. कॅनडा माझा बन्सी येणार आहे. बन्सी आणि आणि ते बी येणार आहेत. कोंडाका कोंडाका ग येणार माणूस आज नाही आलं तर उद्याला येईल. हा चल बोल घरला चल चल चला. अशीच कोणी समजूत घातल्या बघत ही घरला जात नाही बघा. चला चल होय होय येईल उद्याला चल चल येईल येईल. अरे इथं समजा थिएटर फुल आहे जगा हाय कुठे इथं आम्ही उभा राहिलो तर कोणाला. हसन शेठ काय पापा शेठ गुरुनाथचं लक्षण मला ठीक दिसत नाही. हा आजचा शो होईल असं मला वाटत नाही. काय सांगते काय. हो हो नाही माझी ढोलकी. गुरुनाथ हो तर दुसरा ढोलकी वाला बाग ह्या वक्ताला. वय या वक्ताला ढोलकी वाला मिळाला म्हणजे मग तुझा खेळ लाव महिन्यानी दोन महिन्यानी वर्षानी. काय लावले काय लवकर खेळ सुरू करा. किती शिवाय नाही ढोलकीवरच. मंडळी
नवा ढोलकी वाला पेश केला आहे, कस लावून घ्या आणि तुमचा आशीर्वाद द्या. नव्या ढोलक्याचं नाव तरी सांगा. सांगते सांगते, माझ्या ढोलकीवाल्याचं नाव आहे बंसी भैया. ऐकलंस पब्लिकला तुझी ढोलकी नाव, आता जा तिकड. बाई कुठं म्हणून विचारतात, काय म्हणजे तिकीट काढायला बरो. कुठं दारात हत्तीची अंबारी झुलायला लागली आणि पुत्र विचारते मन माझी जागा कुठं. बंसी भैया होऊन जाऊ दे.
मुलगी राणीच्या बागेतलं माकड इतकं कशाला आलंय ग? माफी मागाया? माफी? माफी कुणाला मागायला लागल ते कळलंच. हे सुपारी सामन्याला कवा येतीस ते बोल, सामना ढोलकीचा होईल. ढोलकीचा सामना? ते बी तुझ्या सारख्या चिंपट ढोलकीवाल्या संग. चिंपट ढोलकीवाला? माझ्या ढोलकीवाल्याच्या तोडीचा ढोलकीवाला घेऊन ये आणि मगच ये माझ्या दारात. जा. तोडीचा ढोलकीवाला? होय होय, तोडीचाच ढोलकीवाला आणि तो बी बन्सी मास्टरच्या तोडीचा. राहिलेली ओवाळणी आहे असं समजा. गेल्या 7 जन्माची राहिलेली भाऊबीज. नाही, वस्तदांच्या पाया पडा. सुगंधा, तुझ्या ढोलकेवाल्याच्या तोडीचा ढोलकेवाला मिळवलाय मी. नाही गुरुनाथ, माझ बन्सी भैया आता साधं सुद्धा ढोलकेवाले राहिले नाही, खूप मोठे झाले ते. तमाशात वाजवणार नाही ते आता. जा तुझा, तुझं माझं वैर मिटलं असं समज. मग हरले म्हणून कबूल कर. नाही, बहिणीची हार म्हणजे भावाचा पराभव. गुरुनाथ, मी सामन्याला तयार आहे. काय नाव तुझ्या ढोलकीवाल्याचं? ते तो जितक्यावर कळलंच की. पर तुम्ही हारलात तर काय करणार एवढं आधी सांगा. का मी सांगू? सांग. या सुगंधाला जलमभर माझ्या फडात चाकरी करावी लागल, पायात चाळ बांधून. एवढा नवा तर फांडी दिखून घासावी लागत्या. हारलो तर मी हारणार आहे, मला अटी घाल. तुला अटी घालू? हो, बार तुला अटी घालू. काय करशील तू हारलास? तो हारलो तर जीव दे. नाही भागणार तेवढ्यानं. तुझ्या हाताची पाची बोट मला देशील ग? काय घाबरू नकास, हात काय कापून नाही मागत मी. मग हारलास
तर जलमा कधी तबला ढोलकी याला हात दिकून लावता येणार नाही. नाही नाही बंसी भैया, ही अट मानू नकोस. गुरुनाथ, तुझी अट मला कबूल. पण जर तू हरलास तर या चाटी मला दिकून लागू आहे. मंजूर. ठीक, तर मग या करार पत्रावर सही कर. येत्या माई पुनवाला इंदुरनीला हा सामना होईल. इंदुरनी? प्रिय रतन, जुबा दादांना वाचता येत नाही म्हणून हे पत्र मी तुला लिहित आहे. एकट्या पुनवेला मी इंदुरनीला आहे त्या सुमारास जुबा दादासह तू ये माझ्या आईची भेट घेण्यासाठी. मंडळी, तमाशाच्या बाऱ्यात जमल्या. तमाशा होईल पर अदुगर ढोलकीचा सामना होईल. नाव काय तुझ्या ढोलकीवाल्याच? बंसी भैया. वय तार सम्राट बंसी भैया. बंसी भैया आणि गुरुनाथ यांचा सामना होणार. नाही नाही, सामना गुरुनाथ संग नाही होणार. माझ्या ढोलकीवाल्याच्या तुडीचा त्याच्या परीस सवाय हा माझा ढोलकीवाला. पाटील, या लोकांनी आमच्या संगत केलेला यो करार बघा. इचारा तेच ती यो कबूल हाय का म्हणून यो बघा. पाटील, यो करार तुम्ही आणि पंच मंडळी नजरेखाली घाला. ह्यो असला जीव घेणा करार. वय सामना ढोलकीचा पर सवाल जिंदगीचा. कबूल आहे मला. आणि बघ, कबुली नुसती तोंडाने देत नाही. ऐक, ही माझी पहिली सलामी माझ्या आई वडिलांना आणि गुरुला. तुझ्या सलामीला यो माझा आशीर्वाद समज पोरा. मला तुमच्या आशीर्वादाची गरज नाही. मला माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद बास आहे. ऐका, शपथ घेतली. दुश्मन कोणी बी असला तरी त्याला चीत करी विसरला. विसरलो नाही, पोराला जरा दाद दिली. सामना होणारच. गुरुनाथ, कोण आहे ती? चेहरा ओळखीच वाटतय. नाव काय तुमचं? नाव ऐकायचंय भय तुला? नाव ऐकशील तर उभी पीठशील. यो यो हा इंदुरनीचा बाप भैया. बंशी, यो सामना हरल्याचं तुला दिकून मान्य आहे का? नाही, हा सामना होणारच. असं कसं बंशी भैया, हे तुमचे वडील आहे. हो, आणि गुरु सुद्धा. पण पहिल्या सलामीला मी आई वडिलांच्या आणि गुरुच्या ऋणातून मुक्त झालोय. आता माझ्या समोर उभा आहे एक ढोलकीवाला. शाबास परा, तुझी जिद्द तीच माझी भी जिद्द.
पहिल्या सलामीला मी भी तुला आशीर्वाद देऊन मोकळा झालेला आहे. आता सामना होणार. सामना मी हरल्यातच जमा अरे पोराला त्याच्या बा समोर चुकून उभा केलाय मी. बाप आपल्या पोराची चित पाहिल माझ्या संघाचं का. ज्वेल बंदी चालली आहे ढोलकीची. कोण बापले. इंदूरजीचा बापू भैया आणि बन्सी भैया. अच्छा चल की मग लवकर. तुम्ही 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 तुम्ही
माझी चीट होती, तबला बिगर भी मी याला मोठा करणार होते, पर यो मी हारले धने, मी हारले। आई आई नाही कोंडा भाई, तुम्ही जिंकलात। अहो तुमचा बंसी तबल्यामुळे आभाळावडा मोठा झालाय, आणि हे जीवा दादा जमीनदार आपली मुलगी सून करून घ्या म्हणून सांगायला आले आहेत। वय कोंडा भाई, बापू भैया, तुमचा बंसी आम्ही आपला समजून घरात ठेवून घेतला, आता ही आमची पोर तुमची समजून पदरात घ्या। सुगंधा अक्का, तू कुठे निघालीस? समद मला सारखं झालं, आता माझं इथं काय काम? सुगंधा थांब, पुरी जाऊन बघायस उस्ताद, मी मावशीला वचन दिलं होतं ते मी पाळलं, आता जाऊ द्या मला। बन्सीची भन नव आणि मी बन्सीची आई, आपल्या आईला सोडून कुठं चाललीस पोरी? आई सुगंधा, ज्या ढोलकीने एक संसार इचकटला तिनंच तो पुन्हा जोडला।